भाग्यश्री डोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूरच्या स्फोटके प्रकरणावर वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया. स्फोटके प्रकरणावर गृह खाते लक्ष ठेवून असल्याची दिली वळसे पाटलांनी माहिती. नागपुरात आनंद टॉकीज जवळ आढळला अनोळखी मृतदेह, पोलिसांनी केला प्रकरणाचा तपास सुरू. आणि पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी बेलतरुडी येथे दिली भेट, आगीत नुकसान झालेल्यांची मदत करण्याचे दिले यावेळी आश्वासन. सविस्तर वृत्त. नागपूरच्या रेल्वे स्टेशन बाहेर स्फोटके सापडली होती, तर या घटनेनंतर नागपुरात खळबळ उडाली आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बघूया यावर ते काय म्हणाले. नागपुरात हत्येच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, परंतु आज रेल्वे स्टेशन बाहेर चक्क स्फोटके आढळली. यावर दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया देत म्हणाले की हे आपल्या यंत्रणेची चूक आहे का, तसंच काही नसून पोलिसांनी स्फोटक शोधली असून या प्रकाराकडे गृह खात्याचं लक्ष असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचे सभा होणार आहे. हुंकार सभा घेत असल्याचे कारण म्हणजे देशात व राज्यात असे अनेक प्रश्न आहेत. पेट्रोल, डिझेल, इतर महागाई वाढली, त्याकडे लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रकार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. आता असं आहे की राज्याच्या समोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि देशाच्या समोर पण अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आजकाल डिझेल, पेट्रोल, गॅस याचे जे भाव वाढलेले आहेत, बेरोजगारी जी वाढलेली आहे, देशाची आर्थिक स्थिती जी अडचणी झालेली आहे, त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे आणि विरोधी पक्षातर्फे घेतले जातात. त्यामुळे त्याला काही फार गांभीर्याने पाहायची गरज आहे असं अशातला भाग नाही, हा एक राजकारणाचा भाग आहे. गुन्हा करून पोलिसांना गुंगारा देत बुलढाणा जिल्ह्यासह परप्रांतात दळून बसलेल्या तब्बल 616 तर 20 फरार आरोपींचा शोध बुलढाणा पोलीस घेत आहेत. यापैकी मागील काही दिवसात पोलिसांनी 42 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र फरार असलेल्या आरोपींना शोधण्याचे आव्हान बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनासमोर उभे आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा पोलीस वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहेत. याच अनुषंगाने 2 अधिक गुन्हे दाखल असलेले किंवा दोष सिद्ध झाले गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवून प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहिजे असलेले आरोपी यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने 4 पथके तयार केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज पावेतो पाहिजे असलेले 616 आरोपी असून फरार आरोपी 20 आहेत. त्यांचा आम्ही स्थानिक गुप्त बातमीदारामार्फत, त्याचबरोबर गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या मार्फतीने फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपितांचा शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर रीतसर कारवाई करीत आहोत. दिग्रस ते आर्णीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम जवळपास 5 ते 6 वर्षांपासून सुरू केले होते. काही दिवस काम सुरू राहिले. उठवलेल्या घरांच्या जवळी रस्त्याचे 300 रस्त्याचे काम 5 ते 6 वर्षांपासून रखडले होते. उठविलेल्या घरांना मोबदला मिळायचा आहे. अशातच दिग्रस शहरात हा रस्ता रद्द झाल्याची अफवा पसरल्याने तेथील नागरिकांनी पुन्हा घराचे बांधकाम सुरू केले. दिग्रस आर्णी बायपास रस्त्याचे काम रखडल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून राहत होते, तर या रस्त्यावर अनेक अपघात घडले. तरीही प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी उठविलेल्या घरांना मोबदला दिला नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. अशातच हा रस्ता 5 ते 6 वर्षे लोटून पूर्ण होत नसल्याने हा रस्ता रद्द झाल्याची एकच अफवा पसरली, त्यामुळे उठविलेल्या घरांनी पुन्हा त्या ठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली. याबाबत नॅशनल हायवे अमरावती कथलकर यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता रस्त्याचे काम रद्द झाले नसून उठविलेल्या घरांच्या काही नागरिकांना मोबदला देण्यासाठी तरतूद सुरू असून लवकरच 300 रस्ता पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.
नागपुरातील आनंद टॉकी चौकाजवळील मेट्रो पुलाखाली सकाळी 8:30 सुमारास एक व्यक्ती ऑटो रिक्षामध्ये गंभीर अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती सुकेश रामकिशोर राणे यांनी पोलिसांना दिली. तर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर मृतदेह मेयो रुग्णालयात नेण्यात आला. मृतकाची ओळख अद्याप पटली नसली तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ई रिक्षामध्ये नाही आहे, रिक्षामध्ये मिळालेली आहे आणि सुकेश रामकिशोर राम म्हणून फिर्यादी आहे. त्यांनी 9:00 दरम्यान पोलिसांना कळवले की आनंद टॉकी चौक आनंद टॉकीजवळ मेट्रो पुलाच्या पिल्लरखाली एक रिक्षामध्ये समचित अवस्थेत पडलेला, त्यावरून त्या ठिकाणी आमचे स्टाफ गेला आणि तो मरण पावल्याची खात्री पटल्याने त्याला मेयो हॉस्पिटल मर्चुरी येथे दाखल केलेलं आहे आणि त्याचं ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. नाही नाही, अजून त्याची आयडेंटिटीबाबत पुरावा मिळालेले नाही आहे आपल्याला. आपण शोध घेत आहोत आणि तो 8:30 दरम्यान चितावस्थेत मिळून आलेला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकरेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त सोमवार दिनांक 16 मे 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या स्थगित साधारण सभेतील मंजूर ठराव आयुक्तांच्या मंजुरीनुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सोमवारला बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद राहतील. चामोर्शी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई दिनांक 10 मे मंगळवारी दुपारच्या सुमारास केली आहे. सागर पोपट डुकरे, वय वर्ष 32, पशुधन विकास अधिकारी वर्ग 1, पशुधन विकास कार्यालय पंचायत समिती चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. याच्याकडेच पूर्वी चामोर्शी पंचायत समितीच्या BDO पदाचा प्रभार होता आणि तक्रारदाराला 1,000 मांसल पक्षी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत 2,25,000 निबंधक करून देण्याच्या कामासाठी 9 मेला पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणी पथकाने केली होती. मंगळवारी 1,000 रुपयांची लाच घेताना आरोपी सागर डुकरे यास रंगेहात अटक केली व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक यांच्या निरीक्षणात निरीक्षक सापळा व तपासी अधिकारी शिवाजी राठोड, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोलीस हवालदार नथू धोटे, नाईक पद्मगिरीवार श्रीनिवासन संगोजी, पोलीस शिपाई घोरमोडे, चालक वडेट्टीवार, महिला पोलीस शिपाई ज्योत्स्ना वचाके यांच्या पथकाने केली. बेलतरोडी परिसरात लागलेल्या आगीमध्ये 92 घरांना क्षती पोहोचली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी या परिसरात भेट देऊन लगेच पाहणी केली, तर प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले. बेलतरोडी परिसरात काल लागलेल्या आगीमध्ये 92 घरांचे नुकसान झाले. यात 77 घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून 15 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या आगीमध्ये 375 व्यक्ती बाधित असून कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. जिल्हाधिकारी आर विमला यांनी आगीचे वृत्त समजल्यानंतर तातडीने या परिसरात भेट दिली. शासकीय देय मदत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले. नागपूर उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी घटनास्थळावर तळ ठोकून पोलिसांसोबत मदत कार्यात लक्ष वेधले. दुपारी 1:30 सुमारास पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत व जिल्हाधिकारी आर विमला यांनी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली. आगीच्या कारणांची मीमांसा पोलीस तपासणी करत असून अनुशासन स्तरावरून देय मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. राज ठाकरे यांच्या विकासरूपी विचारधारेवर विश्वास ठेवून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभेअंतर्गत येणाऱ्या वाडी येथील अनेक मान्यवरांचा व असंख्य तरुणांचा पक्षप्रवेश सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माननीय हेमंतभाऊ गडकरी यांच्या हस्ते पार पडलाय. ग्रामीण भागातील जनप्रतिनिधींनी विविध विषयावर केलेल्या दुर्लक्षामुळे जनतेचा शेवटचा विश्वास मनसेवर आहे. म्हणूनच असंख्य जनसामान्य मनसेत प्रवेश करीत आहेत. जनसामान्यांच्या विश्वासाला मनसेतर्फे कधीच तळा जाणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाला संबोधित करतेवेळी हेमंत गडकरी यांनी केले. कार्यक्रमावेळी वाडी येथील व्यावसायिक श्री राकेश चौधरीसह गौरव लांडगे, सोमेश येडे, रतन जयतवार, भारत येसकर, सुरेश ढवळे, विजय बांते, रणजित आढोले, उत्तम बोबडे, राजेश धागरे, सुनील भुतडा, कुणाल चौधरी, प्रणय तिबोले, तसेच वेणानगर येथील तुषार घागरे, प्रज्वल भुयर, आशुतोष मने, हर्षल सोनवणेसह असंख्य तरुणांनी जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे, शहर अध्यक्ष विशाल बडगे, विभाग अध्यक्ष धनराज ठाकरे, दौलामेटी पंचायत समिती सर्कल अध्यक्ष अमर खंडाळ, वाहतूक सेनेचे नरेंद्र नानोटकर, चरण मेंढे, अरविंद फुसे, संघटक मुकेश देवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये मनसे पदाधिकारी श्री उमेश उत्खेडे, श्री अंकित झाडे, श्री विक्की कुरडे, विजय कामठे इत्यादी होते. VKB न्यूजसाठी वाडी येथून विलास माडेकर यांची रिपोर्ट. तुम्हा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय रासाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाचा विकासाचा ज्वलंत विचार आज नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत. अनेक लोक हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहे. तसंच वाडी भागामध्ये सुद्धा आज राकेश चौधरी आमचे जुनेच सहकारी आज परत एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कास त्यांनी धरलेली आहे आणि सक्रिय होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांच्या या गोष्टीकरता शुभेच्छा देण्याकरता मी आणि माझे सहकारी नागपूर नगरीचे शहराध्यक्ष विशालबाबू बडगे या ठिकाणी आलो होतो. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.